मित्रांनो, मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी पुण्याहून केरळला गेलो होतो, ती माझी पहिली डोमेस्टिक फ्लाईट होती. म्हणजे खूप एक्साइटमेंट होती आणि खूप मोठं एक स्वप्न पूर्ण होणार होतं की पहिल्यांदा विमानात बसणार होतो मी. मी आणि माझा मित्र त्यावेळेस गेलो होतो, दोघंही पहिल्यांदाच आम्ही बसणार होतो. तर आम्हाला सुरुवातीला वाटलं की एकदम प्रोसेस नॉर्मल असेल, चला बस स्टॉप रेल्वे स्टेशन सारखं तिकीट काढू आणि जाऊन डायरेक्ट बसू, असं आम्हाला प्रोसेस वाटली होती. पण तिथं गेल्यानंतर आम्ही एवढं कन्फ्यूज झालो, कारण खूप साऱ्या प्रोसेसमधनं तुम्हाला तिथं जावं लागतं आणि कोणाला विचारायचं काय, खूप सारा टाईम गेला. नशीब आम्ही तिथं लवकर गेलो होतो म्हणून ती आम्हाला फ्लाईट भेटली, नाहीतर आमची फ्लाईटसुद्धा मिस होत होती, कारण एवढ्या साऱ्या प्रोसेस असतात तिथं. तर अशा गोष्टी तुमच्याबद्दल होऊ नये आणि तुम्हाला तुमचा जो प्रवास आहे त्यामध्ये काय अडचणी होऊ नये, त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. जी एअरपोर्टवर सगळी जी फुल प्रोसेस असते ती आज मी तुम्हाला फक्त 4 मिनिटामध्ये सांगणार आहे. तर 4 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप सारी तुम्हाला उपयुक्त माहिती आहे, कारण मला विश्वास आहे तुम्ही एक ना एक दिवस नक्की विमानाचा प्रवास करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, खूप कामाचा आहे. चला तर मग चालू करू. सर्वात प्रथम एअरपोर्टच्या एंट्री गेटवर तुम्हाला 3 गोष्टी मागितल्या जातात. त्यामध्ये गव्हर्नमेंट ID प्रूफ तुम्हाला लागतं, ते तुमचं आधार कार्ड असू शकतं किंवा वोटर ID असू शकतो किंवा पॅन कार्ड असू शकतं, त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट असला तरी देखील चालतो. कोणतंही गव्हर्नमेंट इशूड ID प्रूफ तुम्हाला तिथं लागतं. जी दुसरी गोष्ट असते ती तुमचं वेब चेकिंग असते. वेब चेकिंग म्हणजे जे तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली आहे त्याचा मेसेज किंवा त्याचा ईमेल तुम्हाला तिथं दाखवावा लागतो. आणि जी तिसरी गोष्ट असते ते आरोग्य सेतू ॲप तुम्हाला डाउनलोड करून तिथं जावं लागतं. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या एअरलाईनचे तुम्हाला तिथं काउंटर दिसतात. त्यात तुमचं इंडिगो असू शकतं किंवा गो एअर असू शकतं, विस्तारा असू शकतं, त्याचबरोबर तुमचं एअर इंडिया असू शकतं, एअर एशिया असू शकतं, कोणतेही तुमचं जी एअरलाईनचं बुकिंग आहे त्या एअरलाईनच्या काउंटरला तुम्हाला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुमचं जे हेवी लगेज आहे ते तुम्हाला तिथं सबमिट करायचं. तर जे हेवी लगेज आहे ते साधारण ॲव्हरेज प्रत्येक एअरलाईनचं 15 किलोचं आसपास तुम्हाला अलाउड असतं. त्यावर जर त्याचं वजन भरलं तर तुम्हाला तिथं त्याचे एक्स्ट्रा पे करावं लागतं. तर हेवी लगेजवर टॅग लागल्यानंतर तुम्हाला ते हेवी लगेज तिथं सबमिट करायचं आणि तुमचा बोर्डिंग पास तिथं भेटतो. तर पुढं तुम्हाला सिक्युरिटी चेकिंगसाठी जावं लागतं. सिक्युरिटी चेकिंगला तुम्हाला जे स्क्रीनवर गोष्टी दिसल्या आत्ता त्या तुम्हाला तिथं नेण्यामध्ये परवानगी नाही आहे. तर सिक्युरिटी चेकिंगमध्ये त्या गोष्टी तुम्ही नेल्या तर ते तुम्हाला बाजूला काढून ठेवावं लागतात. तर सिक्युरिटी चेकिंगमध्ये तुम्हाला स्कॅनसाठी तुमचं जे लॅपटॉप, मोबाईल, कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे, त्याचबरोबर मेटलच्या गोष्टी आहेत किंवा तुमची पॉवर बँक हे काही असू शकतं, तर अशा प्रकारचा एक ट्रे दिला जातो. तर त्या ट्रेमध्ये त्या सर्व गोष्टी तुम्हाला बाजूला काढून ठेवाव्या लागतात. त्या गोष्टीचा तिथं पूर्ण स्कॅन केल्या जातात. तिथून पुढं तुम्हाला तुमच्या गेटकडे जायचं आहे. गेटकडे जाताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंग मॉल्स, शॉप्स तुम्हाला दिसतील, त्याचबरोबर वेगवेगळे रेस्टॉरंट, हॉटेल्स तुम्हाला तिथं दिसतील, वॉशरूम, हे सर्व सोयी तिथं असतात. तर तुम्हाला गेट नंबर चेक करताना तुमचा जो बोर्डिंग पास आहे तर त्याच्यावर तुमचा गेट नंबर तिथं मेन्शन केलेला असतो, तर त्यानुसार तुम्हाला जायचं आहे. तर तिथं गेट नंबरचे ॲरो दाखवलेले असतात तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसतंय, त्या ॲरोच्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. तर गेटवर तुम्ही साधारण 1/2 तास आधी तरी पोचा, कारण खूप वेळेस गेट नंबर चेंज होतात. जर गेट नंबर चेंज झाले तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळं तिथं आधीच जावा जेणेकरून तुमचा तिथं गोंधळ होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला फ्लाईटमध्ये अशा ब्रिज क्रॉस करून जावं लागतं. काही टायमाला तुमचं टर्मिनल लांब असतं तर त्यावेळेस तुम्हाला तिथं बसेसची सोय असते, त्यामध्ये बसून तुम्हाला जावं लागतं. आता तुम्हाला फ्लाईटमध्ये जाताना तुमचा सीट नंबर चेक करायचा आहे आणि जो आपला सीट नंबर आहे त्यावर जाऊन तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर तिथले एअर होस्टेस तुम्हाला वेगवेगळे अनाउन्समेंट सांगतील. तर जेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी पोचल्यानंतर तुम्हाला फ्लाईटमध्ये एअर होस्टेस अनाउन्स करतात की तुमचं जे लगेज आहे ते ह्या बेल्टवरती तुम्हाला भेटेल, अशी अनाउन्समेंट होती. तर तिथं अशा प्रकारे वेगवेगळे बेल्ट नंबर असतात,
हे समोर जे दिसत आहे तुम्हाला ते बेल्ट आहेत 15 नंबर, किंवा तुमचं कोणत्याही नंबरवरती येऊ शकतं, तर तिथं जाऊन आपलं लगेज तुम्हाला कॅरी करायचं आहे. जर तुम्हाला ही अनाउन्समेंट समजली जरी नाही, तरी तुम्ही उतरल्यानंतर तिथं एअर होस्टेसला विचारू शकता, तर ते तुम्हाला सांगतीलच. त्यानंतर तुमचं जे लगेज आहे त्या बेल्टवरनं तुम्हाला कॅरी करायचं आहे आणि एक्झिट लिहिलेल्या ॲरोकडच्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. अशा प्रकारे सर्व प्रोसेस करून तुम्हाला एअरपोर्टच्या बाहेर पडायचं आहे. तर ही सर्व प्रोसेस असती तर तुम्ही ही फॉलो करा.